सावली तालुक्यातल्या वाघोली बुटी परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरू आहे. गेल्या 15 दिवसात वाघाच्या हल्ल्यात 2 ग्रामस्थांचा मृत्यू झालेला आहे. गावकऱ्यांचा रोष बघता वन विभागाने या परिसरात पिंजरे लावत गस्त वाढवली आहे. दरम्यान वाघोली बुटी गावाजवळच्या कालव्याजवळ असलेल्या एका पिंजऱ्यात 2 बछडे आणि मादी बिबट अडकले. मात्र हल्लेखोर वाघ आहे ही बिबट याबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. वन विभागाने पिंजऱ्यात अडकलेल्या मादी बिबट आणि 2 बछड्यांना चंद्रपूरच्या शुश्रूषा केंद्रात रवाना करत त्यांना नंतर निसर्गमुक्त केलं. गेल्या वर्षभरात सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात 9 बळी गेलेले आहेत. त्यामुळेच वन विभागावर हल्लेखोर वाघ पकडण्याचा मोठा दबाव आहे.